तर मित्रांनो, अंडरग्राउंड शिवा टेम्पल या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि ह्या प्लेसेसचा एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवत आहे. या मंदिराचे बद्दल जे काही रहस्य आहेत, ही रहस्यसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण ही रहस्य जाणून घेण्याच्या अगोदर जर तुम्ही हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशा सुंदर व्हिडिओसाठी, हे सगळ्या मंदिरांची माहिती जाणून घेण्यासाठी हे यूट्यूब चॅनल तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हायलॉगला. तर मित्रांनो, या मंदिराच्या तुम्ही एंटर करताना पायऱ्या जरी बघितल्या, म्हणजे अखंड लांब लांब दगडात पायऱ्या असल्यानं त्यासुद्धा आपल्याला खूप सुंदर वाटतात. आणि साईडची जी दगडांची बांधणी आहे हीसुद्धा त्याच्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारचा अनुभव आपल्याला त्याच्यामध्ये देत असते. मित्रांनो, ह्या मंदिराच्या रहस्याबद्दल सांगायचं म्हणजे पहिलं तर असं आहे की हे जमिनीच्या त्याच्यामध्ये लेवलच्या खाली असलेलं मंदिर आहे. म्हणजे याचा जे तुम्ही जे गर्भगृह वगैरे जे तुम्ही बघता, हे गेट फक्त थोडंसं उंच आलेलं दिसतं. अदरवाईज सगळं जे मंदिराचं जे मंडप आहेत हे जमिनीच्या लेवलमध्ये आहेत. आणि हे पूर्णपणे मंदिर त्याच्यामध्ये जमिनीखाली गेलेलं होतं. 1980 साली त्याच्यामध्ये हे मंदिर आपल्याला सापडलं आणि तेव्हा त्याचा याच्यामध्ये जीर्णोद्धार करण्यात आला आणि हे मंदिर परत त्याच्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये आता आणलं गेलेलं आहे. ठीक आहे, हे मंदिर जे आहे हे 14व्या शतकातलं आहे आणि असं मानलं जातं की म्हणजे असे शिलालेखसुद्धा त्याच्यामध्ये आहेत की जे विजयनगर एम्पायरमधले जे राजा कृष्णदेवराय होते, राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिरासाठी त्याच्यामध्ये खूप सारं त्याच्यामध्ये देणग्या वगैरे दिलेल्या आहेत. हा तुम्ही पुढचा म्हणजे महामंडप जर तुम्ही बघितला, म्हणजे कितीतरी पिल्लर्स आहेत आणि खूप त्याच्यामध्ये वेगळ्या आकर्षक प्रकारचं त्याच्यामध्ये हे मंदिर आपल्याला वाटतं. बाहेरचा तुम्ही मंडप वगैरे जर बघितला आणि ह्याच्यामध्ये खाली तुम्हाला जे पाणी दिसते, ह्या मंदिराचं दुसरं रहस्य म्हणजे ह्या मंदिरामध्ये 360 दिवस वर्षाचे पाणी राहतं आणि हे असं कॉन्स्टंट लेवलमध्ये पाणी आहे. ठीक आहे, पावसाळ्यामध्ये या मंदिरामध्ये थोडंसं जास्त पाणी असतं, मधल्या एंट्री म्हणजे मध्ये आपण जाऊ शकत नाही. इथे जर तुम्ही बघितलं एकदम कॉन्स्टंट त्याच्यामध्ये पाणी आहे. मंदिराचं तेवढं त्याच्यामध्ये जतन आता मध्ये चांगल्या पद्धतीने केलेलं नाही आहे. जर आपण मध्ये जर बघितलं तर थोडंसं म्हणजे अंधार असं मंदिर आहे. हे पिलर जर तुम्ही बघितलं तर एवढे आकर्षक वाटतात, म्हणजे ॲक्च्युली इथे थांबल्यानंतर तर एका लाईनमध्ये असलेले खूप सुंदर म्हणजे प्रकारचं, ज्याला आपण म्हणतो की भव्य दिव्य प्रकारचं, अशा प्रकारचं हे मंदिर आपल्याला वाटतं. छतावर लावलेले दगड जर तुम्ही बघितले, एकावर टाकलेले, ते सुद्धा खूप सुंदर पद्धतीने मांडलेले आहेत. त्यानंतर आपण मध्ये अजून एक मंडप आहे आणि त्याच्या एकदम आतल्या मधामध्ये त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला त्याच्यामध्ये मंदिराचं मेन गर्भगृह आहे. आता हे जे तुम्हाला दिसतंय हे सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय सुंदर, हे पाणी जर तुम्ही बघितलं तर म्हणजे एका लेवलचंच पाणी, एका उंचीवरच पाणी आहे आणि ते शेवटपर्यंत वर्षाचे 360 दिवस त्याच्यामध्ये असं राहतं. फक्त पावसाळ्यामध्ये जून ते ऑगस्टपर्यंत या ठिकाणी जास्त पाणी राहतं आणि असं मानलं जातं की तुंगभद्रा नदीमधनं हे पाणी आलेलं आहे. मध्ये गेल्यानंतर तुम्हाला मोबाईलशिवाय त्याच्यामध्ये इथे पाहता येत नाही, मोबाईल घेऊनच आपल्याला ते बघावं लागतं. आता हे थोडंसं मला तरी दिसत होतं तिथे, पण कॅमेराला तर त्याच्यामध्ये काही दिसतच नव्हतं, एवढा जास्त अंधार त्याच्यामध्ये आहे. आणि एक थ्रिल, ज्याला तुम्ही म्हणतो, या मंदिरात येणं म्हणजे एक प्रकारचा थ्रिल आहे. तुम्ही म्हणाल थ्रिल कशामुळे आहे सर? ठीक आहे, तर तुम्ही मंदिराच्या छताकडे जर बघितलं तर तुम्हाला हजारो वटवाघळं दिसतील. ठीक आहे, मी हजारो हा शब्दसुद्धा जाणून बुजून म्हणजे जाणीवपूर्वक वापरत आहे, एवढे जास्त वटवाघळं खरंच या ठिकाणी त्याच्यामध्ये आहेत. मंदिरामध्ये मूर्ती त्याच्यामध्ये नाही आहे, थोडंसं जीर्ण त्याच्यामध्ये झालेलं मंदिर आहे. तर या ठिकाणी असं म्हणजे मूर्तीचं त्याच्यामध्ये नसल्यामुळे थोडंसं आपल्याला वेगळं वाटतं. ह्या मंदिराची आता आपण बाहेर चाललो आहे. ह्याच्या तर उजव्या साईडनं तुम्ही जर आपण इथं प्रदक्षिणा म्हणजे पथ आहे, त्या प्रदक्षिणा पथामध्ये तर तुम्ही या मंदिरात जाऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे तुमच्यापैकी कोणी जाऊन इथे डेअरिंगसुद्धा करणार नाही की त्या प्रदक्षिणा पथामध्ये म्हणजे कशा पद्धतीने असायला पाहिजे. मीसुद्धा केली नाही, कारण तुम्ही आता इथे स्क्रीनमध्ये जर बघितलं तुम्हाला दिसतील की म्हणजे कितीतरी वटवाघळं आपल्यावरनं डोक्यावरनं फिरत आहेत आणि त्यांचा आवाज पण असा भुरुरुर असं एकदम आपल्या डोक्या कानापासून एकदम जातात, एवढं त्याच्यामध्ये आवाज येतो की आपण लगेच बाहेर निघून जातो. म्हणजे थ्रिलिंग अशा प्रकारचा अनुभव त्याच्यामध्ये आहे. आणि तुम्ही जर अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्हाला रस्त्याने चालताना काहीतरी 2-4, आता हे जे तुम्हाला दिसत आहेत हे वटवाघळं आहेत, हे जे तुम्हाला फिरताना दिसत आहेत इकडे तिकडे, म्हणजे यांचा आवाज पण येतो खूप, म्हणजे असं सुई कानापासून गेल्यासारखं वाटतं. आणि हे असे वर छताला चिटकलेलं तर म्हणजे आता हे अंधारा 360 दिवस अंधारात असल्यामुळे वटवाघळ्यांनी यांना येथे आपलं घरच बनवलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला हे सांगत होतो मी
जे फॉरेनर लोक आहेत, आम्हाला तीन चार फॉरेनर लोकांनी विचारलं की भूमिगत शिव मंदिर कुठे आहे, म्हणजे अंडरग्राउंड शिवा टेम्पल कुठे आहे असं ते विचारत होते. त्यांना नकाशावर त्याच्यामध्ये ते मराठीत असल्यामुळे मी त्यांना समजावून सांगितलं. म्हणजे ह्या मंदिराबद्दल फॉरेनच्या लोकांमध्ये सुद्धा खूप आकर्षण आहे. भारताबाहेरील लोक त्याच्यामध्ये हे हंपीला आल्यानंतर हे मंदिर बघितल्याशिवाय कोणी जात नाही, एवढं त्याच्यामध्ये हे रहस्यमय मंदिर आहे. विदू मध्ये कधीतरी हजार एक असे हे बसले असतात फोटोवावर, तुला बघायचं फोटोवावर कसे बसतात बघितले का? चल दाखवतो. आमच्या ताईने तर म्हणजे मंदिरात येण्याची डेअरिंगच केली नाही, तसं ते वटवागुळा जास्त असल्यामुळे त्यांना थोडंसं भीती पण वाटली. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे खूप थ्रिलिंग अनुभव आहे, ह्या मंदिरामध्ये जाऊन येण्याचा सुद्धा अनुभव त्याच्यामध्ये खूप भारी आहे. तुम्ही प्रत्येकजण जर जेव्हा तुम्ही हंपीला याल त्यावेळेस हे मंदिर बघितल्याशिवाय कोणीही त्याच्यामध्ये वापस येऊ नका आणि मध्ये जाऊन पहा. ठीक, अशा प्रकारचं हे सुंदर त्याच्यामध्ये मंदिर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच आवडला असेल. तर आवडला असेल तर या व्हिडिओला त्याच्यामध्ये सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, शेवटी एक ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे मंदिराचा मी, म्हणजे याला भूमिगत शिव मंदिर का म्हणतात, जमिनीपासून हे कसं खालच्या लेवलला आहे, तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये शेवटी आता बघून घ्या. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.